नमस्कार, मी रमशाची आई. आता 2.5 महिने गावात राहून ती आज इकडे आली आहे. 2.5 महिने जवळजवळ तिने काय काय केलं आणि काय काय नाही माहीत नाही. म्हणजे बघता आम्हाला असं प्रत्येक गोष्ट बघताना खूप आश्चर्य वाटत होतं की हे पण करते ते पण करते आणि त्या गावातल्या घरात राहते आणि वेगवेगळे टास्क, वेगवेगळ्या प्रकारचे गाणे काय, परफॉर्मन्स काय आणि ते ट्रॅक्टर चालवणं काय, कोंबड्या पकडणं काय, हे सगळं बघताना अगदी आश्चर्य वाटत होतं की हे सगळं रमशा करते. आणि नंतर जेव्हा जसं जसं शो एंडला येत गेला तेव्हा विचारायला गेलं, बापरे आता जिंकणार कोण? पण विचार केला असं वाटायचं की नाही, हिने तर सगळ्या मोहीम खूप छान केल्या आहेत. कुठेही ती कमी पडलेली नाही, जास्त भांडणं नाही, जास्त खिचकीच नाही, कुठे पण वायफळ बडबड केलेली नाही आहे. हां, कधी कधी वाटायचं ती ही खूपच शांत राहते, कदाचित ती शांत राहते म्हणून तिला काय कमी मार्क्स वगैरे मिळतील की काय, पण असं वाटायचं की नाही, शांत राहते पण जेव्हा तिला स्टँड घ्यायचं असतं तेव्हा तर ती घेतेच नक्की. त्यामुळे चान्सेस तर आहेत, नाही असं नाही. तेव्हा कुठेतरी असा विश्वास वाटत होता की नाही, ही नक्की ट्रॉफी घेऊन येईल, नाही घेऊन येणार असं तर कधीच नाही वाटलं. आणि फायनलपर्यंत जाणार हे तर अगदी 200% पक्कच होतं आमच्या मनात. बरं, रमशाने सांगितलं होतं की ती कधी गावात गेली नव्हती वगैरे, ते तुम्हाला धाकधूक होती का की ही कधी गावी गेली नाही आहे, तिकडे जाऊन कशी राहील कसं काय? हां हां, हे तर अगदी तिने पहिल्यांदा जेव्हा सांगितलं ना की या रियालिटी शोमध्ये गावात जाऊन राहायचं आहे, तेव्हा अगदी खरं आम्हाला समजत नव्हतं की ही गावात जाऊन राहणार, तिथे कसं राहणार, काय कशा, म्हणजे तिला त्या गावाबद्दल काहीच माहीत नाही आहे. आम्ही कधी गेलो नाही, म्हटलं काय, माझं स्वतःचं आजोळ माझे म्हणजे माझ्या नानीचं घर हे मुंबई आहे, आमचं कुठलंच गाव नाही आहे, माझं आजोळ नाही आहे किंवा तिचं आजोळ नाही आहे, त्याच्यामुळे गाव हे कधीच आम्ही बघ मी स्वतःच नाही बघितले तर तिने कुठून बघितलेलं असणार आहे. त्याच्यामुळे गावात कसं असतं काय असतं असे इवन आम्ही कोणाच्या म्हणजे मित्र वगैरेंच्या पण ह्याच्यात नाही गेलेलो, शेतात नाही गेलेलो, त्यामुळे आम्हाला गावाबद्दल काहीच कल्पना नाही. बरं, आपल्या घरापासून लांब राहावं लागतं आणि आपल्या लोकांपासून इमोशनल किती होत होतीस तेव्हा, किंवा तुम्ही आता मुलगी खूप लांब आहे आपल्यापासून, भरून यायचं का? हां, ती तसं तिला लांब राहायची सवय नाही असं अजिबात नाही आहे. टुर्नामेंट्समध्ये जाणं, ट्रेनिंग घेणं, त्याच्यासाठी ती जायची. पण तेव्हा कसं, रोजचं कॉल करणं, रोजचं बोलणं, व्हिडिओ कॉल करणं, जेवलीस का, खाल्लंस का, कसं आहे, बरं आहे ना, सगळं व्यवस्थित चालू आहे ना, हे म्हणजे फोन करून विचारलं जायचं. पण इथे सुरुवातीला 1-2 दिवस वगैरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं वाटलं, पण जसे जसे दिवस वाढत गेले ना तसं तसं बोलणंच होत नाही आहे, म्हणून फार अगदी हे व्हायचं की अरे कसं, ॲटलिस्ट एखादा आठवड्यातून एखादा तरी दिवस त्यांना फोन द्यायला पाहिजे होता, ज्याच्याने आम्ही त्यांच्याशी बोललो असतो, ते आमच्याशी बोलले असतात, त्यांचं काहीतरी हाल अहवाल आम्हाला विचारता आले असते, म्हणून खूप वाटायचं असं. बरं, रमशा तुला कसं वाटत होतं, कारण आई तरी तुला टीव्हीवरती बघत होती पण तुला तिकडे आई समोर नव्हती, फोन नव्हते, काय वाटत होतं, काय फिलिंग होती तिथे? खरंच स्टार्टिंगला तर खूप जास्त आठवण यायची, कारण कम्फर्ट पण नसायचे. जेव्हा आपल्याला कम्फर्ट नाही मिळत तेव्हा तर आपल्याला आपल्या लोकांची खूप आठवण येते. पण नंतर खरंच सांगणार की गावकऱ्यांनी इतकं प्रेम दिलं ना की तिथे पण एक फॅमिली आमची तयार झाली, तर त्यामुळे कुठे ना कुठे जास्त खूप असं नाही होत होतं की अरे कसंच राहणार, कारण इथे पण एक फॅमिली होती आणि तिथे पण एक फॅमिली मिळाली. तर आठवण तर येत होती, ऑब्व्हियसली खूप येत होती, पण त्या फॅमिलीनी सुद्धा खूप चांगली काळजी घेतली त्यामुळे सगळं सुखरूप झालं. बरं, म्हणजे ती लोक जरी आपली असेल तरी आई ती आई असते. कधी असं झालंय का की अशा कुठल्या तरी एका मोमेंटला आईची खूप आठवण आली आणि असं रडावं असं वाटतंय किंवा डोळ्यातून पाणी येतोय आणि आईला मिस करते, आता आई हवी होती ते असं? खूप म्हणजे मोस्टली आपण म्हणतो ना जेव्हा आपण आपल्या विकेस्ट पॉइंटला असतो तेव्हा आई तर पाहिजेच असती. तर एक दिवस असा आला होता की मला खूप विकनेस, माझा बीपी लो झालं होतं, मला खूप ताप चढला होता आणि मला काहीच सुचत नव्हतं, तेव्हा असं झालं होतं की यार आता आई असली असती ना तर मला असं बरं केलं असतं. तर त्यावेळेला असं होतं की नाही यार थोडंसं आईची आठवण येते, एक कॉल तरी हवं आहे असं झालं होतं मध्ये, जेव्हा खूप मी आजारी पडली होते तेव्हा. बरं, आई तुम्हाला कळलं होतं का ती आजारी पडली होती त्या एपिसोडमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा दिसत होतं, तेव्हा तुमची धाकधूक किती होती? नाही, ती आजारी पडली आहे आम्हाला माहीतच झालं नव्हतं. एका एपिसोड म्हणजे तो मिलिटरीचा एपिसोड होता ना, तेव्हा शेवटी एक तर कोणीतरी पडताना दिसतं ते मी नेमकं ओळखलं नाही, पण मला नंतर माहिती होतं की रसिका किंवा संस्कृती कोणीतरी होतं. आणि हिचा फक्त हॉस्पिटलमधला जो हात होता ना
तर हातावरून आम्ही ओळखलं की इकडे ही रमशा आहे आणि ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहे. आम्ही सगळे खूप म्हणजे अस्वस्थ झालो की बापरे काय झालं, हिला काय झालं. आणि मग आम्ही तिकडे फोन करायला सुरुवात केली की रमशाला काय झालं आहे. आणि मध्ये त्याच्यानंतर एका एपिसोडमध्ये काहीतरी मध्येच ती थोड्या वेळासाठी दिसली नाही, तेव्हा पण मग रमशा का नाही दिसली, काय झालं, ती कुठे गेली होती, असं म्हणून आम्ही त्यांना विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं झालेलं होतं. आणि नंतर आम्ही रिलॅक्स याच्यासाठी झालो की ही गोष्ट होऊन 8 दिवस झाले. नंतर आम्ही बऱ्याच वेळाने आम्हाला हे रिअलाईज झालं की अरे आता आपण त्रास करून घ्यायची गरजच नाही आहे, कारण हा एपिसोड होऊन 8 ते 10 दिवस झालेत. म्हणजे ती आता निश्चितच चांगली आहे, ती पुढच्या मोहिमा करत आहे. नक्कीच असं बोलतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे. म्हणजे ट्रॉफीसाठी तिला जर तुमच्या घरापासून लांब राहावं लागलं, आता ती ट्रॉफी जिंकून आले आणि खूप काही लोकांची मनं जिंकून आले, आता तुम्हाला किती प्राऊड फील होत आहे? आता खरंच खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो तिच्याबद्दल, कारण खेळण्याच्या क्षेत्रात तर तिने नेहमीच ट्रॉफीज घेतलेल्या आहेत. ती अगदी अव्वल असायची, पहिली नाही तर नाही दुसरी तर नक्कीच यायची ती. पण ह्या क्षेत्रात पण ती आत्ता म्हणजे पहिल्याच रियालिटी शोमध्ये ती एवढी पुढे जाईल असं वाटलं नव्हतं. हां, फायनलमध्ये नक्की पोहोचेल याबद्दल आम्हाला खात्री होती, पण जिंकेल याबद्दल अगदी तेवढी खात्री नव्हती. बरं, रमशा टीव्हीवरती झळकत असताना तुम्हाला इथे आजूबाजूला किंवा तुमच्या एरियामध्ये असं वेगळी ट्रीटमेंट मिळत होती का? वेगळी ट्रीटमेंट म्हणजे खाली गेलं ना, बाहेर गेलं की कोणी ना कोणी भेटायचं आणि म्हणायचं अरे तुमच्या मुलीचा शो येतोय ना, आम्ही बघतोय, खूप छान करते ती. म्हणजे असं खूप छान वाटायचं सगळं ऐकून. रमशा, आता एवढ्या काळानंतर तू आता घरी आलेस, कसं वाटतंय तेही आणि आईला भेटल्यानंतर पहिली फिलिंग काय होती तुझी? खूप भारी फिलिंग होती. ऍक्च्युली आईला तर मी तिथे महाअंतिम सोहळ्यातच भेटले होते, तिथेच आमचं एकदम कुंभ मेले में बिछड़े हुए मिल गए असे आम्ही मस्त मिठी मिठी वारली होती. आणि घरी येऊन आता खूप खूप चांगलं वाटतंय, पण कुठेतरी सवय नाही आता घरी राहायची, तर आठवण पण येते, पण इकडे थोडं ॲडजस्ट व्हायला वेळ लागतोय. पण घर शेवटी घरच असतं म्हणतात ना, तर इथे जी फिलिंग आहे, जी झोप इथे लागते ती झोप कुठेच लागत नाही. तर इथे येऊन तर आता मी झोपलीच आहे 2-3 दिवस, आता पुढे बघूया. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.